कठुआ आणि उत्तर प्रदेशातील उन्नव येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं जिल्हा परिषद पूनम गेटला निदर्शनं करण्यात आली. कठुआ आणि उन्नव येथील घटनेच्या निषेधार्थ मनसेने जिल्हा परिषद पूनम गेटला आंदोलन केलंय. संबंधित घटनेतील आरोपींना फाशी देण्यात यावी, महिलांना शस्त्र परवाना देण्यात यावा अशा मागण्या करत प्रतिकात्मक हातात शस्त्रे घेतलेल्या महिलांनी शासनाविरोधात घोषणा दिल्या. संसद भवनात कामकाज चालले नाही म्हणून राजकारण करणारे भाजप आता गप्प का असा सवाल देखील आंदोलकांनी केलाय. या आमच्या भगिनीवर, त्या अल्पवयीन मुलीवर सातत्याने 8 दिवस त्याच्यावर सामूहिक बलात्कार झाला, तर हे राज्यकर्ते त्या नराधामावर अजून कुठलीही कारवाई केलेली नाही आहे. या फक्त सरकारला एकच कळतं, संसद भवनमध्ये फक्त विरोधकांनी यांना कामकाज करण्यासाठी विरोध केला असताना, तर भाजप सरकार सत्तेवर असून तर यांनी एक दिवसाचं पूर्ण देशामध्ये आंदोलन केलं, उपोषणला बसले. तर म्हणजे त्या भाजप सरकारला एक आव्हान करू इच्छितो, त्या भाजप सरकारने या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्यानंतर एक दिवसाचा उपोषण का केलं नाही या मोदी सरकारने? तर जितकी जास्तीत जास्त कुठली कडक जे असेल शिक्षा, ती कडक शिक्षा त्याला द्यावी. आणि त्यांनी 10 वेळाने पूर्ण जगभरमध्ये असा विचार यावा की महिला सुरक्षित राहावं. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर जिल्हा पदाधिकारी विनायक महेंद्रकर, सुप्रिया महेंद्रकर, रवी शिंदे, सत्तार सय्यद, जयश्री हिरेमठ, दिनेश कुलकर्णी, आशिष वाघमारे आदी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.